कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. तुम्हीच व्हायरल करा ना ती व्हिडिओ. उठा आधी हितन. उठा म्हणलं की उठायचं, हा परत परत सांगायला लावायचं नाही. उठा. काय म्हणले हिडिओच? हा तो हिडिओ आम्हीच बाहेर काढला. मला ना आता तुमचा गळा दाबाव असं वाटतोय. वाटायला काय माणसाला काय बी वाटू शकत. आता मला बी वाटतो मी तो सरकारांच्या जाग्यावर तो शाहिद कपूर पाहिजे होता म्हणून. म्हणजे संसार करायला काय भारी वाटला असत. पण होत का तस? नाही होत. पण तरी बी मी तुमची इच्छा पूर्ण करते. हा हे बघा, आता तुम्ही काय म्हणले गळा दाबाव असं वाटतोय ना, गळ्याचं सोडाव. तुम्ही आता ना माझ पाय दाबायचं. जमणार नाही. काय म्हणले? जमणार नाही. अरे हंबीर, अरे जरा विचार कर की. हे बघ इवडसा फुसका बॉम्ब फोडलाय आम्ही, ताख्या घरादारात निसता तांडव चाललाय. आणि तुम्ही जे काय केलंय त्यो हिडिओ जर समोर आणला तर काय होईल? एकदम अख्खं घर सपाट होऊन जाईल. अहो कुणी बी तुमच्या बरोबर राहणार नाही, सगळे निघून जात्याल. त्या सुजाला सोडलं तस. मी काय म्हणतो म्हणजे तेवढा व्हिडिओ कुणाला दाखवू नका ना. आता ग बाया, मग हे जरा धरा, माझे पाय धरा आणि बोलून दाखवा बर. ऐकू येत नाही का काय? हा ती कानाची होल काय बुजल्यात बिजल्यात का काय? धरा पाय. आता बया नुसते पाय काय धरताय? डोकं टेकवा टेकवा डोकं. आता म्हणा माझी चूक झाली मनीषा. चूक झाली माझी? हा तूच बायको आहे माझी मनीषा. तू माझी बायको आहे मनीषा? तू नाही, तूच. तूच बायको आहे मनीषा. तूच माझी बायको आहेस मनीषा. आणि हे घरदार, ही प्रॉपर्टी सगळी तुझीच हाय मनीषा. म्हणा की नाही म्हणवत? राहू द्या. आणि हे बघा, तुम्ही म्हणले नाही म्हणले तरी मला काय बी फरक पडत नाही. मला जे पाहिजे ना तेच मी करत असते. आपण हळूहळू जाऊयात. हा चला, आधी पाय दाबून घ्या. सरकार त्यो आर्जा तुमच्यासाठी त्या सुजाच्या अंगावर धावून गेला होता. आणि जर त्याला तुम्ही हे जे काय केलेलंय ते कळलं तर काय होईल? पिऊनी पिऊताई का पिऊताई काय तू का रडतीस? तू यात ये बसा. ताई शांत का रडती? सगळं काय झालं तुला? वहिनी पाणी देऊ का तुम्हाला जरा? अप्पे मला लई भीती वाटतेय ग. कसली भीती वाटते पिऊताई? काय झालंय? सुजयची आमदारकी गेली आज. फोन नव्हती त्याला कधीपासून, त्याचा फोन पण लागत नाहीये.
कुठे असेल, काय करत असेल काहीच कळना झालंय. पिऊताई, भाऊजींना काही होणार नाही, तू नको टेन्शन घेऊ. फोन बंद करून बसलाय का तो? माझा जीव घाबरा झालाय अगं, 10 वाजत आले दादा. वहिनी वहिनी वहिनी, तुम्ही नका काळजी करू, ऐका. अर्जुन, तू एकदा जाऊन बघतोस का भाऊजींना? हा, मी जातो लगेच. हा, आणि तुला काही कळलं की लगेच फोन करून सांगशील मला. हा कर, काळजी, बघतो मी. तर पिऊताई, तू शांत राहा बरं. अपे, कसं शांत हो, मला सांग. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदाच उजेला मी कामाबाबतीत एवढं सिरियस झालेलं बघितलं होतं, आणि नेमकं आत्ता असं झालं. खचून जाऊन सुजयने काहीतरी वेड वाकडं पाऊल उचललं. तर पिऊताई, भाऊजीचं काही करणार नाही, अगं खंबीर आहेत ते तेवढे. नाही घाबे, माणसाला कळत नाही अशा परिस्थितीत तो काय करतोय ते, आणि त्यात तुला सुजयचा स्वभाव माहिती आहे कसं. हे बघ, तू शांत राह. अर्जुन गेला ना आता भाऊजींना बघायला, तो आपल्याला कळवेल फोन करू. हा, तू शांत राह. हे बघ, सगळं नीट होईल पिऊताई. अप्पे, मी हेच ऐकत आली आहे, होईल नीट, होईल नीट. पण नेहमी ना आधीपेक्षा आत्ताची परिस्थिती बिघडलेली असते. कधी कधी असं वाटत ना की काय अर्थ आहे या सगळ्याला. मी खचत चालली आहे ग. हे पिऊताई, तू खचून नाही जायचं, तू स्ट्रॉंग आहेस. मला नाही माहित पिऊताई, असं कसं. तू आधी रडणं थांबव बरं, घरचे सगळे तुझ्या सोबत आहेस, तू काळजी करू खरंच. तू शांत, आधी रडणं थांबव. कोणा जण नाही आहे माझ्या समोर उभं राहिला. सुजा, ए सुजा, ए अर्जे. अप्पे, सरकार कोणालाच नाही सोडणार आहे मी. हॅलो अप्पे. हा, सुजा सापडलाय. हा, इथं पक्ष कार्यालयात आहे त्याच्या. वहिनींना सांग, पिवणींना सांग, मला काळजी करू नका अजिबात. हा सुशा, अरे हे पुस्तक अंगाला आत लावायचं ना माझ्या. अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची. माग सर, हे पुस्तक अर्ज माग चाल. बर बर बर, ठीक आहे. हो हो हो, ना सोडणार. बर 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 बर, ठीक आहे. नको मला हे. सांगतो मी, सरकार आपण कोणालाच नाही सोडणार मी आता. काय होणार रे या घराच, देवालाच माहिती. आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे, तो एका गुणी गायिकेचा आहे, जिचं नाव आहे श्रावणी. याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत आहे. लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.